नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात. ब्रेक फेल झाल्याने ट्रकने दिली समोरील ट्रकला धडक. अपघातात सहचालक जागीच ठार. सावंतवाडीतील सांगेली नवोदय विद्यालयात अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा पोहोचला 100 वर. महामार्गाचे राजापूर एसटी डेपो समोरील काम रखडलेले. रखडलेले काम त्वरित मार्गी लावा, किरण सामंत यांच्या ठेकेदार कंपनीला सूचना. रायगड लोकसभेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावलेंचे झळकू लागलेत भावी खासदारचे बॅनर. आणि राज्यात सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. शिवमंदिरांमध्ये लोटली शिवभक्तांची अलोट गर्दी. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघातांची मालिका सतत सुरू असून आज पहाटे बोरघाटात एका ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. या ट्रकची केबिन दबून सहचालकाचा अडकून जागीच मृत्यू झालाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून साखरेच्या गोणी घेऊन ट्रकचालक राकेश कुमार हा पुण्यावरून मुंबईकडे जात असताना तो एक्सप्रेसवेवरील बोरघाटात ढेकू गावाजवळ आला असता तीव्र उतारावर त्याचा ब्रेकफेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोरदार होती की या ट्रकची केबिन पूर्णपणे दबून सहचालक सुरेश यादव याचा जागीच मृत्यू झालाय. या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्त टीमचे सदस्य तसेच IRB टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या सहाय्याने केबिनमध्ये अडकलेले शव बाहेर काढून ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. तर दुसऱ्या ट्रकमधील चालक अपघाताची माहिती न देता पळून गेलाय. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर एसटी डेपो समोरील मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे हे ठिकाण अपघात क्षेत्र बनलं असून याबाबत वृत्तपत्रांनी आवाज उठवल्यानंतर राजापुरात आलेले सिंधुरत्न समितीचे सदस्य व रत्नागिरीतील उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांनी या ठिकाणी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. राजापूर शहर हद्दीतील एसटी डेपो समोर भुयारी मार्ग की जंक्शन हा प्रश्न न सुटल्याने येथील रस्त्याचे काम अद्यापही जैसेथे आहे. सध्या या ठिकाणाहून कोणीही कोणत्याही दिशेने वाहन नेत असल्याने हा भाग म्हणजे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरलाय. त्यामुळे हे ठिकाण सध्या अपघात क्षेत्र बनलं असून याबाबत स्थानिक वृत्तपत्रांनी बातम्या प्रसिद्ध करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. रायगड लोकसभेच्या जागा वाटपावरून देखील अनेक पक्षातील कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केलाय. पाहूयात काय म्हणालेत खासदार सुनील तटकरे. जनतेला मी केलेल्या कामाची पूर्णपणाने माहिती आहे. गेल्या 40 वर्षामध्ये केलेल्या कामाची माहिती आहे. हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडला तर माझ्या नेतृत्वाने मी उभा राहावा असं ठरवून दिलं आहे. मी नक्कीच मी आव्हान मानतच नाही. आव्हानाला कशासाठी म्हणून मी स्वीकारले म्हणून आणि जर मला त्यावेळेला कळेल आणि निकाल लागेल त्यावेळेला कळेल किती मोठ्या फरकाने एकतर्फी विजय होते. येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय. रायगड मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून खासदारकीचा दावा होतोय. त्यातच आता शिवसेना उपनेते आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाचे बॅनर चर्चेत ठरले आहेत. रायगडचे भावी खासदार म्हणून विकास गोगावलेंचा उल्लेख कार्यकर्त्यांकडून केला जातोय, त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले.
शिंदे गटाचे आमदार आणि पक्षप्रतोद भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले हे सुद्धा रायगड लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं बोलले जात आहे. याच उद्देशाने गोगावले यांच्या समर्थकांनी आता महाड शहरासोबतच इतरत्र देखील खुलेआमपणे भावी खासदार म्हणून विकास गोगावले यांच्या नावाने बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या वादात आता तिसऱ्याच उमेदवाराची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. कालच आमची एक छोट्याखानी मीटिंग झाली. त्या मीटिंगच्या संदर्भात पुढील लोकसभेची निवडणूक येणारी निवडणूक कशी लढवावी या संदर्भात आमची योजना चालू होती. चालू असताना आमच्या यावर या अगोदरचा खासदार शिवसेनेचाच असल्यामुळे पुढील खासदार आमचा शिवसेनेचाच पाहिजे यासाठी आमचे तालुका प्रमुख सुरेश माळी यांनी पहिली आग्रहाची मागणी केली की या मतदारसंघामध्ये रायगड लोकसभामध्ये मध्ये आपला हक्क हा कायम राहण्यासाठी आपण विकास गोगावले यांच्या उमेदवारीची त्यांनी घोषणा केली आणि त्या घोषणा करत असताना सर्व शिवसैनिकांनी उत्साह दाखवून उमेदवारी आम्ही सर्व शिवसैनिक पेटून उठून रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आमच्या युवकांचे सर्वांचे आशास्थान असणारे विकास गोगावले साहेब यांना उमेदवारी द्यावी यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक सज्ज आहोत आणि जेणेकरून येणाऱ्या या मतदारसंघामध्ये 6 आमदार आहेत त्या 6 आमदारापैकी 3 आमदार आमच्या शिवसेना पक्षाचे आहेत. ह्याची मतदाराची आकडेवारी जर बघितली तर आम्हाला येणारा आमचे जे विकास गोगावले जर या लोकसभेसाठी उमेदवार असतील तर 100% आम्ही 2 लाखाच्या फरकाने ही निवडणूक जिंकू. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वर्षापूर्वी राज्याभिषेक सोहळा रायगडच्या भूमीमध्ये दुमदुमला. तो गौरवशाली ऐतिहासिक सोहळा सर्व देशांनी अनुभवला. राजमाता जिजाऊ हेच सर्वार्थाने छत्रपती शिवरायांच्या स्वातंत्र्य इतिहासाच्या जनक होत्या. 350व्या वर्षी राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रोह्यात साकारण्यात आलेल्या विश्वविक्रमी महारांगोळीच्या माध्यमातून ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होण्याचा एक मावळा म्हणून संधी मिळते हे भाग्य आहे. अलेक्झांडर नेपोलियनपेक्षा छत्रपती शिवरायांचा इतिहास देशाला प्रेरणा देणारा आहे असे खासदार सुनील तटकरे म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 6 जून 2024 रोजी 350 वर्ष पूर्ण होतील. या निमित्ताने राष्ट्रवादी पक्ष व सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेल्या विश्वविक्रमी महारांगोळीचे अनावरण सोहळा खासदार सुनील तटकरे, नामदार आदिती तटकरे, प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार अनिकेत तटकरे, वेदांती तटकरे यांच्यासह सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत पार पडला. जवळपास 1,25,000 स्क्वेअर फीटची ही रांगोळी 3 एकराहून अधिक क्षेत्रामध्ये आपण रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. याकरता ऑल इज वेल आणि राज्यभरातनं वेगवेगळे जिल्ह्यातनं आलेले सर्व कलाकार 100+ कलाकार यांच्या 72 तासाच्या प्रयत्नातनं आपण साकार करू शकलो. 40 टन रांगोळी आम्हाला साधारणपणाने ही महारांगोळी रेखाटण्याकरता लागली. तापमानामधील अति तीव्र बदल, दिवसा 40 डिग्री आणि रात्री 16 डिग्री आणि त्यात कोकणात अचानकपणाने आलेल्या वादळ वाऱ्यामुळे 2 दिवस थोडेसे आम्हाला जिकरीचे गेले. मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळपास पहिल्या दिवशी 25-30% रांगोळी पूर्ण केली, मात्र सोसाट्याच्या वाऱ्यांनी ती सुद्धा उडून गेली. दुसऱ्या दिवशी परत नव्याने सुरुवात केली आणि 60%पर्यंत पोचलो, पण परत तसंच संध्याकाळच्या वेळेस वारा आला. पण महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे असल्यामुळे तिसऱ्यांदा तो प्रयत्न केला आणि ही रांगोळी रेखाटण्यामध्ये आम्हाला यश आलं. 1,25,000 स्क्वेअर फीटची ही रांगोळी ग्रिनीज रेकॉर्डमध्ये निश्चितच जाईल. पण ह्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील राज्यातील तमाम शिवभक्तांनी या ठिकाणी यावं आणि ही रांगोळी पाहावी अशीच विनंती आपल्या माध्यमातून मी करतो. शिवसेनेचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दौऱ्याप्रसंगी त्यांनी कुडाळ येथील शिवसेना कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली शिवसेना वाढवण्याचे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वचन दिले आहे. शिवसेना मजबूत करण्यासाठी मी या निमित्ताने महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये फिरतोय.
तर कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकून, याशिवाय आमचा सावंतवाडी रत्नागिरी दापोली मतदारसंघ शिवसेना एकहाती जिंकेल असे मत शिवसेनेचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी मांडले. यावेळी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक व युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. आज राष्ट्रीय सचिव म्हणून आज जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत किंबहुना कन्याकुमारीच्या पुढे सुद्धा शिवसेना पोहोचलेली आहे आणि जी भेट आहे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शिवसेनेचे भेटे शिवसेनेचे राज्यपाल आणि खास करून हे सांगावं वाटेल की काश्मीरमध्ये पूंछ कुपवाडा जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेनेचे सरपंच सुद्धा मी आज मुस्लिम बनवले होते. बाळासाहेब असताना जे जमलं नव्हतं श्रीनगर मध्ये ज्या लाल चौकामध्ये तिरंगा भडकवण्याची परमिशन नव्हती आपण पहिलाच एक माननीय मुख्यमंत्र्यांना घेऊन सगळ्यात पहिली 12 ते 13 राज्यप्रमुख आपल्या नॉर्थचे त्यांना बोलवून त्या ठिकाणी लाल चौकामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची सभा ही पहिल्यांदा कोणी घेतली असेल तर ती घेतली. आणि त्यामुळे पूर्वी शिवसेना घरात माननीय बाळासाहेब असताना पसरू शकत होती परंतु त्या ठिकाणी मी लक्ष दिलं नाही परंतु तरी देखील आज 23 राज्यांमध्ये आपण आज शिवसेनेचा प्रसार केलेला आहे. आज अमरावती जो माझा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण काम करतो आहोत. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कळंबोली येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख सचिन मोरे आणि महेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांच्याबरोबर अविनाश केसकर, निलेश घुले आणि इतर शिवसैनिकांनी शिंदेंचा झेंडा हातात घेतलाय. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी त्यांचं स्वागत केलंय. यावेळी प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना आपल्या पक्षामध्ये सन्मान केला जाईल, त्यांना जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या जातील अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. खेडमधील पांडवकालीन मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पांडव अज्ञातवासात असताना अजगणी येथे त्यांनी वास्तव्य केले होते आणि त्यांनी हे मंदिर एका रात्रीत बांधले अशी आख्यायिका आहे. सुमारे 5000 वर्षाचा इतिहास असलेले अजगणी येथील शिवमंदिर अतिशय घनदाट जंगलात आहे. मात्र अजगणी येथील सुपुत्र संदीप फडकले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून एकत्र येऊन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तसेच मंदिर परिसराचे सुशोभीकरण देखील करण्यात आले. जीर्णोद्धारानंतर या वर्षीचा 7वा महाशिवरात्रीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आमच्या अजगणी गावाच्या मंदिराचे व्यवस्थापक शंकर मंदिराचे, या मंदिराचा इतिहास मी गेल्या 6 वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आमच्या गावाच्या काही मंडळींच्या माध्यमातून माझ्या सहकार्यातून आम्ही हा मंदिराचा जीर्णोद्धार केला. याचं श्रेय मी फक्त एकट्याचंच नाही आहे, अखंड भक्तगण या विभागातील, या तालुक्यातील किंवा गावातल्या वरिष्ठ लोकांचे याला योगदान असेल आहे हे. दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर ह्या मंदिराचा इतिहास सांगायचा झालं तर याचा इतिहास आम्ही या 5000 वर्षापूर्वीचा या मंदिराला इतिहास आहे. पांडव वनवासामध्ये होते तेव्हा एक दिवसाचा एक रात्रीचं यांनी वास्तव्य केलं पांडवांनी आणि एका रात्रीमध्ये हा मंदिर हा उभा केला गेला. कालांतरी त्या पिढीमध्ये काही लोकांना जमलं नाही म्हणजे खर्चाच्यानुसार किंवा काही काही दृष्टीच्यानुसार मंदिर जीर्णोद्धार करायला जमलं नाही. आम्ही काही गावाल्यांना हाताशी घेऊन, सगळ्या मित्रमंडळी हाताशी घेऊन हा मंदिर उभा केलं आणि आज या मंदिरामध्ये जवळजवळ 5 ते 6 हजार लोक आज दर्शनाला येत आहेत. रायगड जिल्ह्यात सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक तालुक्यात शिवमंदिरांमध्ये तीर्थस्थळांवर शिवभक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. दरम्यान अनेक ठिकाणी मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिरात देखील भक्तांनी महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. हर हर महादेवचा निनाद आणि सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवभक्त व आयोजकांनी हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न केला. रायगड जिल्ह्यातील माणगाव पासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गांगवली या ठिकाणी प्राचीन वैजनाथ मंदिर आहे.
या मंदिरात दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षीचा महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या पालखी सोहळ्यात सहभागी होत माणगाव तालुक्यातील हजारो भाविकांनी प्राचीन वैजनाथ महादेवाचे दर्शन घेतलं. या वर्षीचा महाशिवरात्री उत्सवाच्या पूजेचा मान दरवर्षीप्रमाणे दाखिनकर भावकीने पेलला. या दिवशी हजारो भाविक माणगाव तालुक्यातच नव्हे तर अखंड रायगड जिल्ह्यातून प्राचीन वैजनाथ मंदिराला भेट देतात. श्री वैजनाथ महादेव मंदिर महाशिव उत्सव हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडते. या उत्सवासाठी या पंचकृषीचे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. या उत्सवाच्या निमित्त या मंदिरामध्ये मोठमोठे अभिषेक हवन वगैरे होत असतात. या मंदिराच्या परिसरामध्ये मोठमोठे खाऊची दुकाने असून त्या दुकानाचा ग्रामस्थ मंडळी भाविक आनंद लुटत असतात. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील हे मंदिर असून शाहू महाराजांचे जन्मस्थळ हे गांगुली आहे हे आपण त्याची दफ्तरी नोंद घेतलेली आहे. या शाहू महाराजांच्या काळातील मंदिर असल्यामुळे आम्हाला दाखिनकर भावकी याला वारसाहक्काने प्राप्त झालेला असून या मंदिराच्या परिसरात असलेली शेतीतून मिळणारा सार उत्पन्न या उत्पन्नातून या मंदिराची पूजा करण्याचे त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी दाखिनकर मजेत कुंभार यांना सनद म्हणून प्राप्त करून दिलेली आहे. आमची शासनाकडे हीच विनंती राहील की शाहू महाराज जन्मस्थळ असून ते विकसित करावं, त्याचबरोबर या मंदिराचे सुशोभीकरण करून या मंदिराचा विकास करावा ही आमची शासनाकडे तसेच आमदार साहेबांकडे मागणी राहील. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.